सकाळी आम्ही आमच्या रिसॉर्ट आणि आजूबाजूचा परिसर म्हणजेच आरेवारे बीच बघायला गेलो. रिसॉर्ट अतिशय सुंदर ठिकाणी होतं. प्रत्येक कॉटेजमधून तुम्हाला अथांग समुद्र किनारा बघायला मिळेल अशी रचना केली होती. आम्ही सकाळी लवकर उठून बीचवर खेळायला गेलो. खूप खेळलो. आरेवारे बीच हा इतका सुंदर आणि निर्मनुष्य होता. परत येऊन ब्रेकफास्ट करून हॉटेलमधून चेकआउट केलं. आम्हाला गुहागरला जायला निघायचं होतं. आरेवारे बीचपासून गुहागर साधारण 55 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर तुम्ही 2 टप्प्यात पार करू शकता आणि सर्वात जवळचाही रस्ता आहे. आम्ही आरेवारेवरून जयगड जेट्टी टर्मिनलपर्यंत पोचलो. साधारण 25 किलोमीटरचा रस्ता कापून आम्ही जयगड जेट्टीला पोचलो. तिकडून जेट्टी घेऊन तवसाळला पोचलो. जयगड ते तवसाळ जेट्टी अंतर साधारण 2.5 ते 3 किलोमीटर आहे. तवसाळ ते गुहागर परत 27 ते 30 किलोमीटरचं अंतर आहे. अंतर जरी कमी असले तरी हा रस्ता कोकणातला आहे, त्यामुळे आम्हाला साधारण 1 तास तरी लागला गुहागरला पोचायला. दुपारी जेवणाच्या वेळेत म्हणजेच साधारण 2:30 पर्यंत आम्ही पोचलो. खूप भूक लागली होती सगळ्यांनाच, म्हणून कुठेही वेळ न घालवता आम्ही अन्नपूर्णा हॉटेलमध्ये जाऊन सुंदर जेवण केले. इकडे फिश खूप छान मिळते, म्हणून जर मासे खायची इच्छा होत असेल तर इकडे नक्की जाऊन एकदा तरी खाऊन बघा, नक्कीच परत जाल. गुहागर एक छोटंसं गाव, छोटे छोटे लाल मातीचे रस्ते, कौलारू घरं आणि घरालाच लागून असलेला समुद्र किनारा. गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हे गाव आपल्या स्वच्छ सुंदर बीच तसंच कोकण मेवा, नारळ, सुपारी आणि प्रामुख्याने हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. सर्वात जवळचं शहर चिपळूण असून सुमारे 44 किलोमीटर अंतरावर आहे. एक लोकप्रिय समुद्र किनारा असलेलं हे निसर्गरम्य गाव आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वात लांब किनाऱ्यांपैकी एक गुहागर बीच 6 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे आणि हा बीच सर्वात स्वच्छ आणि कमीत कमी प्रदूषित आहे. येथे बरीच मंदिरं पाहायला मिळतात, ज्यात दुर्गादेवी आणि वाडेश्वर मंदिराचाही समावेश आहे. समुद्र किनाऱ्यावरील सुट्टीच्या दिवशी पर्यटक नेत्रदीपक सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात. हेडवी नावाचं एक छोटंसं गाव याच समुद्रकिनारी आहे. हे गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध असून तेथे दशभुजा गणपती दिसतो. गुहागर ते दाभोळ हे अंतर साधारण 18 ते 20 किलोमीटरचं आहे, पण तरी पण 1 तास लागतो कारण रस्ता हा खूपच वळणावळणाचा आणि लहान होता. दाभोळवरून आम्ही जेट्टी घेतली ते धोपावेपर्यंत जाण्यासाठी. साधारण 4 किलोमीटरचा हा जेट्टी प्रवास खूपच छान होता. ऐन संध्याकाळी जेट्टीमधून जाताना आम्ही सनसेटचा खूप छान अनुभव घेतला. तिकडून आम्ही दापोलीला जायला निघालो. हा प्रवास 35 ते 35 किलोमीटरचा होता, पण कोकण रस्ता, त्यामुळे हे अंतर कापायला आम्हाला सुमारे 1.5 ते 2 तास लागले. आणि अखेर आम्ही दापोलीच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. संध्याकाळ खूप झाली होती, त्यामुळे आम्ही कुठेही फिरायला जायचा विचार न करता हॉटेलवरच जेवण करून गप्पा मारत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकतो. तर असाच होता आमचा 3रा दिवस. खूप रोमांचकारी.